नमस्कार मित्रांनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारं वाहन म्हणजे सायकल। पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे। पाठाचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। काय म्हणते बरं सायकल? मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील MDC वर्क हे माझे जन्मदाते। 1876 साली MJ लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे। 1887 साली जॉन बॉयड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते। पहिली 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही। माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला। जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही। लहान मुलांचं पहिलं वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरं वाहन मीच आहे। आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात, का माहिती आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्च टेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल। एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते। आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाहीत, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता। साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता। घरात मी असले की अशी छोटी मोठी कामं कशी पटापट होतात, नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो। माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही। लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकत, आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी। कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य। खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा, पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची गरज काय? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा। मी तुमच्यासाठी दोन दृष्टींनी लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक। कसे ते सांगते। हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही। घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुस अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात। घाम निघाल्यानं जादा मेद जळून जातो आणि प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात। हा झाला आरोग्याचा फायदा। माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात, माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही, मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात, शिवाय इंधन बचतही होते, माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही। या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते। तो कसा हे ऐकायचंय? आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावं लागतं, त्यामुळे आपलं चलन परदेशात जातं, ते वाचवायला हवं। वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढतं, वाहतूक कोंडी होते। मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत। तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे। पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय। प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे। पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदानं माझा वापर करतात। अरे हो,
मी आता बरीच आधुनिक झाले बरं। वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते। मुळातली मी बिन गिअरची, पण आता मला गिअर पण लागले। शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी। तुमची जशी आवड तशी करा माझी निवड। चला तर मग धूम ठोकूया। धन्यवाद।